बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. मृणाल दुसाने सलग 3 सुपरहिट सिरियल देणारी मला असं वाटतं की एकच अभिनेत्री असेल. मृणाल आणि माझी आता लव्ह स्टोरी सुरू झालेली आहे, ती आता फुलायला लागलेली आहे आणि लोकांना ते खूप आवडतंय. 2 अत्यंत भिन्न लोकांनी एकत्र आल्यानंतर काय काय होऊ शकतं, काय कशी लव्ह स्टोरी घडू शकते, फुलू शकते, ह्याची ही गोष्ट आहे. हे मन बावरे, मुळातच पहिल्यांदा जेव्हा तुला भूमिकेची विचारणा झाली, काय असे फॅक्टर होते की जे तू बघून ही भूमिका निवडली होती? मुळात मधुगंधा कुलकर्णीचं लिखाण आणि मंदार देवस्थळी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलर्स मराठी ही 3 प्रमुख कारणं होती या मालिकेला हो म्हणण्यामागची. आणि जेव्हा मधुगंधानं मला ब्रीफ केलं तेव्हा ते कॅरेक्टर नॅशनल स्विमर असणार होतं आणि मला असं वाटलं की हे माझ्यासाठीच लिहिलं गेलं आहे की काय असं वाटावं, इतपत सिमिलॅरिटीज त्याच्यात होत्या. त्यामुळे लगेच होकार मी दिलाच, कारण मी स्वतः नॅशनल स्विमर आहे आणि त्यातलं कॅरेक्टर जर तेच करणारं असेल आणि पुन्हा एकदा फॅमिली ड्रामा आहे जो खूप लॉजिकल अंगाने जातो, कुठेही इलॉजिकल आणि घाणेड्या पद्धतीचा ड्रामा कुठेही नाही आहे. मी कोणाच्या तरी जीवनात कोणीतरी पालच घालतंय, काचाच टाकतंय, कोणीतरी पडतंय, पुन्हा जिवंत होतंय, अशातलं काहीही ड्रामा नाही आहे याच्यात. जे आपापल्या आपल्या कुटुंबात, तुमच्या आमच्या कुटुंबात घडू शकतील अशा खऱ्या खऱ्या गोष्टी आहेत, त्या नात्यांची गोष्ट आहे, त्या नात्यांचं सगळं कन्फ्युजन आहे, त्याचा सगळा गोडवा पुन्हा एकदा फुलवणारी ही कथा आहे. हे मन बावरे. आणि म्हटलं तर खूप कॉम्प्लेक्स विषय आहे की एक माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी मुलगी जी विधवा आहे, वेगळ्याच परिस्थितीत वाढलेली मुलगी आहे आणि माझी परिस्थिती कम्प्लीट वेगळी आहे, जो एक ममाज बॉय आहे आणि जो खूप प्रोटेक्टेड फॅमिलीतला आहे, तो स्वतः खूप प्रोटेक्टेड आहे कारण तो प्रीमच्युअर बेबी होता, त्यामुळे आईनं त्याला खूप अंडर प्रोटेक्शन त्याला ठेवलेलं लहानपणापासून. सो अशा 2 अत्यंत भिन्न लोकांनी एकत्र आल्यानंतर काय काय होऊ शकतं, काय कशी लव्ह स्टोरी घडू शकते, फुलू शकते, ह्याची ही गोष्ट आहे. हे मन बावरे कलर्सचं पॅकेजिंग आहे, पुन्हा एकदा 8 प्राईम स्लॉट आहे, प्राईम टाईमचा स्लॉट आहे आणि अर्थात मंदार देवस्थळीचं दिग्दर्शन आहे. सो या सगळ्याच गोष्टी आहेत हो म्हणण्यासाठी पुरेशा. मृणाल सोबतचं तुझं ट्युनिंग आणि बाकीच्या कलाकारांसोबतचं ट्युनिंग, हे जेव्हा तुम्ही सेटवरती असता कसं असतं आणि त्याशिवाय मग जेव्हा तुम्ही शूट करतात तेव्हाचं कसं? मृणाल दुसाने सलग 3 सुपरहिट सिरियल देणारी मला असं वाटतं की एकच अभिनेत्री असेल जी सलग 3 सुपरहिट सिरियल्स दिलेले आहेत. 800 अधिक एपिसोड्स तिच्या प्रत्येक सिरियलचे किमान झालेले आहेत. सो इतकी गाजलेली अभिनेत्री जेव्हा तुमच्या अपोजिट असते तेव्हा अर्थात मलाच एक दडपण होतं, कारण टेलिव्हिजनच्या बाबतीत ती मला सिनियर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण इतका अनुभव आहे तिच्याकडे टेलिव्हिजनचा. खूप स्ट्रॉंग हेडेड मुलगी आहे, कधीकधी ती स्वतःत असते, ती खूप आमच्यामध्ये खूप मिक्स होते अशातला भाग नाही, पण ती मुळातच खूप आतून बाहेरून खूप शांत मुलगी आहे, त्यामुळे ते असेल कदाचित. आणि तीही हे सांगेल की तिला जेल व्हायला फार वेळ लागतो, लोकांमध्ये जेल व्हायला. फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत असं झालं की ही बरीचशी टीम म्हणजे अगदी स्पॉट दादांपासून ते मेकअप दादांपासून ते दिग्दर्शक लेखिका हे सगळेच माझ्या ओळखीचे असल्यामुळे मी पटकन जेल होऊ शकलो या सगळ्या लोकांमध्ये. मृणालला तो थोडासा वेळ लागला. चॅनलचं मी सगळ्यात इथे आभार मानेन, कारण बऱ्याचदा एक नवा हिरो आणि नवीन हिरोईन, नवा हिरो आणि अनुभवी हिरोईन किंवा अनुभवी हिरोईन आणि नवी हिरोईन आणि अनुभवी हिरो असं कधीतरी केलं जातं, एक कुठला तरी नवा चेहरा घेतला जातो, पण या बाबतीत त्यांनी दोघंही अनुभवी माणसं घेतली. फक्त मृणालच नाही तर वंदना गुप्ते, जिच्याबरोबर मी कायमच स्वप्न बघितलं की एकदा तरी मला काम करायचं, जिच्याबरोबर मला काम करायला मिळतं, आई आणि मुलाचं आमचं खूप छान बॉन्ड झालेलं आहे. शर्मिष्ठा राऊत आणि मी एक वेगळंच कॉम्बिनेशन पुन्हा झालेलं आहे, कारण लोकांना तर असं वाटतं की शर्मिष्ठा आणि मी गेले खूप वर्ष एकमेकांना ओळखतोय की काय, पण तसं खरंच नाही आहे. आत्ता 3 महिने सिरियल जेव्हा सुरू झाले शूटिंग तेव्हापासूनच आम्ही काय ते खरेखरे ओळखतो एकमेकांना आणि पटकन आम्ही एकमेकांच्या पर्सनल स्पेसचा पण भाग झालेलो आहोत, फक्त सेटवरच नाही. आणि ते सगळं आमच्या सीन्समध्ये रिफ्लेक्ट होतं आहे. बाकी काका असेल, प्रदीप पटवर्धन असतील, तिकडे विजय पटवर्धन असेल किंवा माधवी जुळेकरसारखी अप्रतिम अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या घरात आहे, माझ्या घरात नयना आपटे आहेत माझी आजी म्हणून. सो खूप वेगवेगळ्या स्कूल्सची मंडळी एकत्र आलेली आहेत, प्रत्येकाची एक अभिनय शैली फार वेगळी आहे आणि असं जेव्हा एकत्र येतं आणि ते सगळं समीकरण घडतं तेव्हा ती सगळी केमिस्ट्री तुम्हाला स्क्रीनवर छान दिसते. या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा शशांक चॉकलेट बॉय किंवा सगळ्यांच्या दिलाची धडकन होणार
हे कुठेतरी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे का, किंवा हा फॅक्टर पुन्हा एकदा गडद झालेला आहे का की शशांक यापुढेही अशाच भूमिका स्वीकारणार? नाही, असं मुळीच नाही आहे की अशाच भूमिका मी स्वीकारणार. मुळात तीनही माध्यमं खूप वेगवेगळी आहेत, तिन्ही माध्यमांचं चॅलेंज फार वेगळं आहे. आणि म्हणून मी असं नेहमी म्हणतो की टेलिव्हिजन हा रोजच्या करमणुकीसाठीचा एक फॅक्टर आहे. चित्रपट हा आर्काईव्ह व्हॅल्यू निर्माण करण्यासाठी, तुम्हाला काहीतरी एक्सपेरिमेंट्स करण्यासाठीचं माध्यम आहे. आणि थिएटर हे तुमच्या रियाजाचं माध्यम आहे. माझ्या फिल्म जर बघाल तर वन वे तिकीट ही ह्युमन ट्रॅफिकिंगवरती होती. 31 दिवस याच्यामध्ये मी एक ब्लाइंड डिरेक्टर प्ले केला होता. आता जी अरॉन म्हणून फिल्म येते आहे त्याच्यात ती एक मराठी फ्रेंच फिल्म आहे, ज्याचं शूटिंग मी बऱ्यापैकी पॅरिसला केलं आहे. आणि फॅमिली ड्रामा असला तरी खूप वेगळ्या पद्धतीने एक नात्यांचा शोध आहे. त्यानंतर आणखीन 2 फिल्म्स येऊ घातलेल्या आहेत, त्याचं मी आत्ता काही रिव्हील नाही करत. पण त्याच्यात त्यातल्या एका फिल्ममध्ये माझा लुकही फार वेगळा आहे. आणि त्यातली एक फिल्म जी आहे ती महेश मांजरेकरांची फिल्म आहे, आत्ता इतकंच सांगू शकेन मी. तर अशा काही येऊ घातलेल्या फिल्म्स आहेत. आबाला लाडकित्य आणि मुमताज महलसारखं एक नाटक केलं ज्याच्यामध्ये मी कम्प्लीट कॉन्ट्रास्ट आहे, एक विम्झिकल आर्टिस्ट प्ले करतो आहे ज्याला त्याच्या कलेशी घेणं देणं आहे, त्याला पैशाशी घेणं देणं नाही आहे, जे आजच्या रेसमध्ये तो स्वतःला कम्फर्टेबल मानत नाही ह्या पैशाच्या रेसमध्ये, असा एक विम्झिकल आर्टिस्ट मी त्याच्यात प्ले केला आहे. गोष्ट तशी गमतीची एक पुन्हा फॅमिली ड्रामा आहे. आणि अशा वेगवेगळ्या भूमिका मी करतो आहे. पण टेलिव्हिजनचं काय, आपल्याकडे ताकद खूप मोठी असल्यामुळे त्याचा रीच इतका आहे की लोकांना असं वाटतं की ह्याचं हे एकच प्रोजेक्ट चालू आहे आणि हे एवढंच त्याला जमतं, तर तसं मुळीच नाही आहे. वेगवेगळी कामं मी केलेली आहेत आणि वेगवेगळ्या भूमिका सतत करत राहणार आहे, कारण एक्सपेरिमेंट्स केले नाहीत तर कलाकार म्हणून मी खूप बोर होईल. या मालिकेमध्ये असा कुठला सीन आहे जो करताना तू व्यक्तिशः आनंदित सुद्धा झालेला आणि कुठेतरी एका क्षणाला तू भावुक सुद्धा झालेला होता? मधुगंध मला खूप चांगलं ओळखते, त्यामुळे तिनं चॉकी नावाच्या एका छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लाचा एक सीन लिहिला होता आणि तो वाचताक्षणी मला कळलं होतं की हे मधुगंधानी का पेरलंय, कारण ती सुद्धा भयानक प्राणीप्रेमी आहे. ती ॲक्टिव्हिस्ट आहे, रादर स्ट्रे डॉग्स संदर्भातही ती खूप मोठं काम करते. आमचाच एक ग्रुप आहे तर तिचं काम खूप जास्त आहे आणि त्या ग्रुपमध्ये, तर तिला ते माहिती आहे. सो जेव्हा तो सीन आला चॉकीचा तेव्हा मी खूप आनंदी पण झालो आणि भावुकही झालो, कारण त्यातल्या ज्या आठवणी होत्या, त्या सीनमधल्या ज्या डिटेल्स होत्या, त्या माझी जी मॅगी नावाची पेट आहे तिच्याशी खूप मिळत्या जुळत्या होत्या. आणि त्यामुळे मी भावुकही झालो, मला मॅगीची आठवणही आली आणि अर्थात खूप बरंही वाटलं की असा प्राण्यांविषयी विचार करणारी माणसंही आज जगात आहेत आणि ते आपल्या माध्यमातनं जगाला आपल्याला सांगता येतं. आतापर्यंतचा असा कुठला भाग आहे की जो तू खूप व्यक्तिशः एन्जॉय केला अगदी मनापासून, शूट प्रोमो शूटच्या वेळेला किंवा शूटच्या दरम्यान? वेल, मृणाल आणि माझी आता लव्ह स्टोरी सुरू झालेली आहे, ती आता फुलायला लागलेली आहे आणि लोकांना ते खूप आवडतं आहे. सो आम्ही जे बाईकवरती फिरलो, शहरभर आम्ही बाईकवरती फिरतो आणि मग ती मला एका बस स्टॉपवरती सोडते आणि मग तिकडनं मी बसनी प्रवास करून घरी येतो, तो जो काही सगळा सिक्वेन्स होता त्याच्यामध्ये आयडेंटिटी लपवण्याचा जो काही सगळा प्रकार होता, हरी म्हणून मी तिच्या समोर येणं, तिनं माझ्यावर हरी म्हणूनच विश्वास ठेवणं आणि आता मला ती भीती वाटायला लागणं की बापरे हिला थापा मारलेल्या आवडत नाहीत आणि आता मी हरी नाही आहे हे जर तिला कळलं तर आता नेमकं काय होणार, हा जो सगळा काही पोर्शन आहे हा प्ले करताना फार मज्जा येते मला. आणि मुळात लव्ह स्टोरी आहे, तो माझा फोटो आहे, त्यामुळे लव्ह स्टोरी करायला नेहमीच मजा येते. फायनली रसिकांना जाता जाता काय सांगशील सिद्धार्थच्या निमित्ताने? सिद्धार्थच्या निमित्ताने इतकंच सांगेन की एकतर मला ती सिरियल बघत राहा, कारण कलर्स मराठी वर ही सिरियल येते आणि तुम्हाला फक्त एक कदाचित चॅनल चेंज करायचं, एक फक्त बटन दाबायचं की तुम्ही कलर्सला शिफ्ट होणार आहात. चांगला त्याच्यात खूप चांगला कंटेंट त्या सिरियलमध्ये आहे, खूप चांगले दिग्दर्शक लेखक लेखिका सगळे असोसिएट झालेले आहेत ह्या प्रोजेक्टला, खूप चांगले कलाकार ह्या प्रोजेक्टमध्ये आहेत. मला ॲज अ ज्युनियर म्हणून या सगळ्या लोकांबरोबर खूप काम करायला मिळतं, कारण मी खूपच ज्युनियर या सगळ्या कलाकारांच्या फळीमध्ये. तर जे कोणी माझे चाहते आहेत, जे कोणी मृणालचे चाहते आहेत, वंदना गुप्तेंचे चाहते आहेत, मंदार देवसळीचे चाहते आहेत, त्यांनी जरूर हे मन बावरे ही मालिका बघावी, कारण
एक खूप सेन्सिटिव्ह विषय पण हलक्या फुलक्या पद्धतीनं आम्ही मांडतो आहोत. आणि कायमच मधुगंधाचं हे राहिलेलं आहे तत्व की आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे आपल्या कथेमधनं. तर पुन्हा एकदा एका अशा मुलीविषयी ती भाष्य करते जी विधवा आहे, जी वयानं मोठी आहे, जी घर सांभाळते आणि आता ती प्रेमात पडते नाही पडते, हा एक श्रीमंत घरातला मुलगा आहे, हा प्रेमात पडतोय नाही पडतोय, आणि असंही नातं फुलू शकतं आणि ओव्हर प्रोटेक्शन फार काही बरं नसतं हेही सांगतंय. आणि नातं शेवटी प्युअर असलं पाहिजे हे सगळं मांडणारी ही मालिका आहे, सो नक्की बघा.